आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्षपदाची निवड 3 ऑगस्ट रोजी. रोटेशन प्रमाणे होणार नूतन अध्यक्षाची निवड. कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्ष महादेवी प्रशांत पोवाडे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्षपदाची निवड शुक्रवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एस ए कांबळे यांनी दिली आहे. या पदासाठी ओबीसीए आरक्षण असल्याने कोगनोळी ग्रामपंचायतीमध्ये अध्यक्ष पदाचे 4 दावेदार होते. ग्रामपंचायतीमध्ये माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची सत्ता असल्याने सर्वांना समान कालावधीसाठी अध्यक्ष करण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे प्रत्येकी 1.25 वर्ष अध्यक्ष पदाचा कालावधी मिळाला आहे. माजी अध्यक्ष शशिकला कोळी यांच्यानंतर महादेवी पोवाडे यांचा कार्यकाळ संपल्याने आता अक्काताई डुम आणि त्यानंतर मालुबाई धनगर या रोटेशन प्रमाणे अध्यक्ष होणार आहेत. एक हाती सत्ता असल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे. शुक्रवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 ते 12 पर्यंत अर्ज भरणे, दुपारी 12:15 ते 12 पर्यंत छाननी व माघारी घेणे, दुपारी 1 वाजता अधिकृत घोषणा होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून क्षेत्र शिक्षणाधिकारी चिकोडी हे काम पाहणार आहेत. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.